हा आहे अमोनियाच्या कारंजाचा प्रयोग. तो करण्यासाठी आपल्याला लागेल अमोनियम हायड्रॉक्साईडचं द्रावण, फिनॉल फ्थालेन इंडिकेटर, परीक्षा नळी, फ्लास्क आणि थोडं इतर साहित्य. सुरुवातीला रबरच्या कॉर्कमध्ये दोन छिद्रातून दोन काचेचे ड्रॉपर घाला. एकाला रबर बल्ब आणि दुसऱ्याला एक छोटी रबरी नळी जोडा. अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे अमोनियाचं द्रावण एका परीक्षा नळीत काढून घ्या. ते बर्नरवर गरम केल्यावर त्यातून अमोनियाचा वायू बाहेर पडेल. अमोनिया हलका असतो त्यामुळे वर धरलेल्या फ्लास्कमध्ये तो गोळा करता येतो. असा बऱ्यापैकी वायू फ्लास्कमध्ये गोळा करून घ्या. रबर बल्बने ड्रॉपरमध्ये पाणी भरून घ्या आणि तो बाजूला ठेवा. दुसऱ्या एका परीक्षा नळीत वरपर्यंत पाणी भरा. या पाण्यात फिनॉल फ्थालेन इंडिकेटरचे थोडेसे थेंब घाला. आता रबरी नळी असलेला ड्रॉपर या फिनॉल फ्थालेनच्या पाण्यात बुडवा आणि अमोनियाचा फ्लास्क कॉर्कला घट्ट बसवून टाका. एवढं झाल्यावर आपण कारंज उडवायला तयार झालो. ड्रॉपर मधलं पाणी बल्ब दाबून फ्लास्क मध्ये सोडा. म्हणजे दुसऱ्या ड्रॉपर मधून कसं कारंज उडतं पहा. आपण जे ड्रॉपर मधलं पाणी फ्लास्क मध्ये सोडतो त्यात फ्लास्क मधला अमोनिया वायू विरघळतो, म्हणून फ्लास्क मध्ये थोडीशी निर्वात पोकळी तयार होते. त्यामुळे दुसऱ्या ड्रॉपर मधून परीक्षा नळीतलं पाणी खेचलं जातं आणि कारंजासारखं उडतं. फ्लास्क मध्ये जमलेल्या अमोनियाच्या अल्कलाईन द्रावणामुळे फिनॉल फ्थालीनचा रंग बदलून ते गुलाबी होतं.